लोक आपल्याला स्वीकारतील का नाही अशी भीती अजित पवारांना असावी म्हणून ते बेचाल वक्तव्य करत आहेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर केली आहे. भाजपा एक व्हायरस आहे तो त्यांना लागलाय का काय असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या घरातीलच उमेदवार दिला जाईल असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. यावेळी अजित पवारांवर रोहित पवारांनी सडकून टीका केली आहे. पाहूयात काय म्हणालेत रोहित पवार. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नाणेकर अँड सन्स. देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय. जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेट मध्ये असलेले एकमेव खात्रीशील मंगल कार्यालय. संस्कृती जपण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची असते. आपण ज्या पद्धतीने बोलतो वागतो ते बघितल्यानंतर लोकांना राजकारणात यूज वाटलं पाहिजे. संस्कृती अजून जिवंत आहे असं कुठेतरी वाटलं पाहिजे. पण आजचं राजकारण बघितल्यानंतर असं काय आहे असं वाटत नाही. खालच्या पातळीवर हे राजकारण सुरू आहे. तुम्ही जर बघितलं तर भाजपला नेहमी नेहमी पवार कुटुंब फुटावं असं कुठंतरी मनामध्ये होतं आणि तेच त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं. पण त्यांनी कितीही दाखवलं, ठीक आहे, कुटुंब म्हणून आम्ही फुटलो असलो तरी पवारसाहेब हे लोकांसाठी काम करतात, लोकांच्या हितासाठी आम्ही काम करत राहू. त्याच्याचबरोबर संदीप भैया इथं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये काय झालं ते ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्वांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे भाजप हे संस्कृतीच्या विरोधात काम करत असतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि बारामतीमध्ये लोकसभेला याच्या आधी मी कदाचित म्हणलो नाही, पण अजितदादांचं जे काय कालचं भाषण बघितलं, दुर्दैवाने त्याच्यामध्ये काही प्रमाणात अहंकारसुद्धा होता. हे दादा आमच्या ओळखीचे नाहीत. तर याच्यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की पुढच्या काही दिवसांमध्ये कदाचित दादांच्याच कुटुंबामधल्या एका व्यक्तीला आदरणीय दादांच्या पार्टीतून हे लोकसभेचं तिकीट सुप्रियाताईंच्या विरोधात दिलं जाईल असं कुठंतरी एक संदेश काल आदरणीय दादांनी दिलेला आहे. ते सत्तेत राहून त्यांच्याच कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. आम्ही सत्तेत नसताना लोकांना विश्वासात घेऊन सुप्रियाताईंनी गेल्या 10-15 वर्षामध्ये त्या भागाच्या विकासासाठी तसंच पार्लमेंटमध्ये सुद्धा सर्वसामान्य लोकांचा आवाज बनून त्या लढलेल्या आहेत. त्यांना जिंकून आणण्यासाठी आम्ही सर्वजण लोकांना विश्वासात घेऊन या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत राहू. एकतर अजितदादांकडनं हे अपेक्षित नव्हतं. खरं तर मला माहीत नाही असं का होतं आहे की जे दादा आम्ही पाहिलेत, ज्या दादांना आम्ही ओळखतो, ते फार वेगळे दादा होते आज असं बोलावं लागेल. भाजपबरोबर गेल्यानंतर भाजपचा विचार हा कुठंतरी त्यांना लागलाय का काय असं म्हणावं लागेल. नाहीतर अजून एक गोष्टीची भीती वाटते की भाजपला नाहीतर दिल्लीतल्या लोकांना कुठंतरी वाटावं की आदरणीय पवारसाहेबांच्या विरोधात आम्ही काम करत आहोत म्हणून अशा पद्धतीने खालच्या लेवलला जाऊन काही वक्तव्य जर होत असतील तर ते योग्य नाही. माझं एकच मत आहे की आपण सत्तेत आहात, सत्तेत तुम्ही शेतकऱ्याला काय देणार आहात, कष्टकऱ्याला काय देणार आहात, विद्यार्थ्यांना काय देणार आहात, युवांना, बेरोजगार युवांसाठी तुम्ही काय करणार हे बोललं पाहिजे. सातत्याने नुसतं वयच काढत गेलात तर त्याच्यावरनं कुठंतरी असं दिसतंय की त्यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती येत्या काळामध्ये लोक आपल्याला स्वीकारतील का नाही अशी कुठंतरी भीती त्यांच्या मनामध्ये असावी. पण भाजप हा एक व्हायरस आहे आणि तो व्हायरस कदाचित तिथं गेलेल्या नेत्यांना नाहीतर भाजपमध्ये जे नेते जातात त्यांना तो व्हायरस लागतो असंच कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल.